नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात सगळेजण छान ना आणि अभ्यास काय म्हणतो तुमचा अभ्यास व्यवस्थित करताय अभ्यास ओके चला आज आपण आपल्या इतिहास विषयातील पाठ क्रमांक दुसरा युरोप आणि भारत या पाठाचा अभ्यास करणार आहोत पहा या पाठामध्ये आज मी तुम्हाला युरोपातील वैचारिक क्रांती राजकीय क्षेत्रातील क्रांती अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध फ्रेंच राज्यक्रांती औद्योगिक क्रांती या मुद्द्यांविषयी माहिती सांगणार आहे त्यातला आपला पहिला मुद्दा आहे युरोपातील वैचारिक क्रांती पहा मुलांना प्रबोधन काळात झालेल्या बदलांमुळे युरोपची मध्ययुगाकडून आधुनिक कालखंडाकडे वाटचाल सुरू झाली होती आणि युरोपमध्ये वैचारिक क्रांती घडून आली जो समाज होता तो समाज पूर्वीच्या अज्ञान आणि अंधश्रद्धा यातून बाहेर पडू लागला होता प्रस्थापित रूढी आणि परंपरा व घडणाऱ्या घटना यांच्याकडे लोक चिकित्सक दृष्टिकोनातून पाहू लागले होते या संपूर्ण बदलांना वैचारिक क्रांती असे संबोधले जाते आणि या वैचारिक क्रांतीमधूनच युरोपमध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधनाला चालना मिळाली मग त्यानंतर आपण पाहूया राजकीय क्षेत्रातील क्रांती आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये युरोपमध्ये अनेक राजकीय स्थित्यंतरे घडून आली अठराव्या आणि एकोणाविसाव्या शतकामध्ये ज्या काही क्रांतिकारक घटना घडलेल्या होत्या या घटनांमुळे या, या कालखंडाला क्रांतियुक्त असे संबोधले जाऊ लागले इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला इसवी सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये बिल ऑफ राईट्समुळे राजाच्या अधिकारांवर मर्यादा घातल्या गेल्या आणि पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले आता यानंतर आपण पाहूया अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध पहा युरोपामध्ये ज्या क्रांतिकारक घटना घडत होत्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचाही अभ्यास करावा लागेल अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपीय देशांनी आपले लक्ष या खंडाकडे वळवले साम्राज्यवादी युरोपीय देशांनी अमेरिका खंडाचे बरेच प्रदेश ताब्यात घेतले आणि या ताब्यात घेतलेल्या प्रदेशांवर त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या इंग्लंडने उत्तर अमेरिकेतील पूर्व किनाऱ्यावर तेरा वसाहती स्थापन केल्या सुरुवातीला इंग्लंडचे या वसाहतींवर नाम मात्र लक्ष असे इंग्लंडच्या पार्लमेंटने अमेरिकेतील वसाहतीतील जनतेवर मात्र आता जाचक बंधने आणि कर लादण्यास सुरुवात केली अर्थातच अमेरिकेतील जी स्वातंत्र्यप्रिय जनता आहे त्यांना हे कसं सहन होणार त्यांच्यावर जे कर लादले हे मात्र त्यांना सहन झाले नाही आणि अमेरिकेतील स्वातंत्र्यप्रिय जनतेने त्याला विरोध करण्यास सुरुवात केली मग मात्र इंग्लंडने या विरोधात युद्ध पुकारले अमेरिकेतील स्वातंत्र्यप्रिय जनतेने जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून इंग्लंडने जे युद्ध पुकारले होते त्या युद्धाला मात्र प्रतिकार केला आणि इंग्लंड आणि अमेरिकेतील जनता यांचं युद्ध झालं यामध्ये अमेरिकेतील वसाहतीतील जनता म्हणजे जे सैन्य होते यांचा विजय झाला ही घटना अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखले जाते आणि त्यानंतर अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा संघराज्य शासन पद्धती लिखित राज्यघटना असणारा आणि लोकशाही व्यवस्था असलेला देश अस्तित्वात आला आता आपण पाहूया फ्रेंच राज्यक्रांती इसवी सन सतराशे एकोणनव्वदमध्ये फ्रान्समधील जनतेने अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही आणि सरंजामशाहीविरुद्ध उठाव केला आणि प्रजासत्ताकची स्थापना झाली ही घटना फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते आता आपण औद्योगिक क्रांती याविषयी माहिती पाहू अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपीय औद्योगिक क्षेत्रामध्ये क्रांतिकारक बदल घडवू लागले बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या सहाय्याने उत्पादन होऊ लागले छोट्या घरगुती उद्योगधंद्यांची जागा मोठ्या कारखान्यांनी घेतली हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू झाला आग गाडी आणि आग बोटीसारखी वाहतुकीची साधने आली यंत्रयुग अवतरले याला औद्योगिक क्रांती असे म्हण इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली आणि ती टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरू लागली या काळामध्ये इंग्लंडची औद्योगिक भरभराट इतकी झाली की इंग्लंडचे वर्णन जगाचा कारखाना असे केले जाऊ लागले